ही मँगो मस्तान इथं तयार झालेली आहे. मँगो मस्तानीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सुषमा धुमाळ, सातारी तडका आहे. माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी समर स्पेशल मँगो मस्तानी घेऊन आली आहे. घरच्या घरी कमी साहित्यात कमी वेळात बनणारी ही मँगो मस्तानी आज आपण बघणार आहोत. तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. आज आपण घरच्या घरी मँगो मस्तानी बघतोय तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथं मी 4 आंबे घेतलेले आहेत, व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेली आहे, 1/2 लिटर दूध घेतलंय, टूटी फुटी लागणार आहे, साखर आणि थोडे ड्रायफ्रुट्स. तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला आहेत ना आंबे कट करून घ्यायचे. आपण इथं आंबे स्वच्छ धुवून घेतलेत आणि थोडे फ्रीजमध्ये ठेवले होते थंड होण्यासाठी. आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना थंड दुधाचा थंड आंब्याचाच वापर करायचा आहे. बघा आता आपण हे काढून घेऊया. तर आपल्याला असे बारीक बारीक स्लाइस करायचे जेणेकरून आपण ज्यावेळेस मस्तानी बनवू त्याच्यावरती आपल्याला हे मँगोचे स्लाइस त्याच्यावर आपल्याला डेकोरेशनसाठी टाकायचे असतात. बघू शकता आता हे आपण असं करून घेतलेले आहे तर ह्याच्यातून आपल्याला कट करून काढून घ्यायचे. आणखी एका आंब्याचा छोटे छोटे क्यूब करूया. दिसायला पण छान दिसत आहेत ना छोटे छोटे. आता हे तयार झालेले छोटे छोटे तुकडे आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. बघू शकता आता अशा बाकीचे आंबे आहेत ना आपल्याला मोठे मोठे तुकडे करायचे आणि ते डायरेक्ट आपल्याला मिक्सरवर लावायचे. आपला इथं तांबा काढून झालेला आहे. आता आपल्याला मस्तानी बनवायला घ्यायची. त्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. बघू शकता आता त्याच्यामध्ये ना आपल्याला आपण जो हा आंबा बारीक चिरून घेतलाय तो याच्यामध्ये ऍड करायचा आहे. साखर टाकणार आहे मी इथं 2 चमचे. दूध घेतले. आणि व्हॅनिला आईस्क्रीम टाकते 2 चमचे.
आता आपल्याला हे मिक्सरला छान बारीक त्याची चांगली प्युरी होईपर्यंत बारीक करून घ्यायचंय. बघू शकता इथं आपण मँगो मस्तानीच आपलं जे पहिला बेस तयार झालेला आहे. आता आपण मस्तानी कशी बनवायची ते आपण ग्लासमध्ये बघूया, सर्व करूया ती मस्तानी. सगळ्यात अगोदर आहे ना आपण जे बारीक असे आंब्याचे तुकडे करून घेतले ते ग्लासमध्ये आपल्याला खाली बेसला टाकायचे. एक एक चमचा व्हॅनिला आईस्क्रीम, आता आपण जे आंबा मिक्सरवर बारीक केलाय त्याची प्युरी टाकायची आपल्याला. आता परत आपल्याला त्याच्यावर थोडेसे मँगोचे तुकडे टाकायचे. थोडीशी व्हॅनिला आईस्क्रीम, आणि त्याला रंग देण्यासाठी छान अशी टूटी फ्रुटी टाकायची. अफलातून मस्त दिसतीये ना विकतच्या मस्तानी सारखी, मँगो मस्तानी सारखी. आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता, किंवा तुम्ही स्किप केले तरी सुद्धा चालतील. बघू शकता बाजार सारखी आपली इथं मँगो मस्तानी तयार झालेली आहे. कशी वाटते रेसिपी, आवडली असेल तर नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये आणि आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. एकदम झटपट बनती, काहीच त्यात वेळ सारखी मिळती. तशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही अगदी अर्ध्या तासाच्या आत तुम्ही मँगो मस्तानी बनवू शकता. कशी वाटती मँगो मस्तानीची रेसिपी, आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मी दाखवलेल्या मँगो मस्तानीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ह्या उन्हाळ्यात ट्राय करून बघा. आणि अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.